थोडस पुढे असं झुकल्यानंतर वाकल्यानंतरच आपल्याला हलका दाब देता येतो मांडीवर हाताने, दोन्ही हाताने हा असं आपण ताट बसलं ना तर मग ते तो दाब पडत नाही. आणि या स्थितीमध्ये दीर्घश्वास पुन्हा हलका साधा मांडीवरती दीर्घ श्वास, पुन्हा हलका साधा दीर्घ श्वास, पुन्हा हलका साधा दीर्घ श्वास, पुन्हा हलका साधा दीर्घ श्वास. एकदा दिलेला दाब कायम ठेवायचा आहे आणि थोडस जलश्वसन बदलासन स्थिती कायम. दोन्ही पोटावर पुढे वाकायचं आहे. या स्थितीमध्ये सुरुवातीला वाकल्यानंतर डोळे उघडे ठेवायचे असतात चांगला सराव होईपर्यंत. आणि हे सुद्धा अनुशेपोटीच करायचं आहे, याचा फायदा होतो, पचनसंस्था उत्तम राहते. जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे तेवढाच वेळ थांबायचं आणि पुन्हा श्वास घेत घेत चालावं. श्वास घेत घेत सरळवरायचे. पुन्हा एकदा पोटावर ताण बसल्यामुळं दोन्ही हात मांडीवर ठेवून दीर्घ श्वास. दोन्ही हात पाठीमागे एकदम जॉईंटच्या इथे हात ताठ ठेवायचे. दोन्ही हात ताठ राहतील समोर मद्रासन स्थिती कायम. हलकासा दाब दिल्यामुळे आपोआप पाठचा कणा ताठ राहतो, शोल्डर पिकअप होतात, दोन्ही खांदेवर उतरलेले आहेत आणि नॉर्मल पण स्पीड ब्रेक. थोडस जलश्वसन करायचं याच्यामध्ये.
प्लॅक्समध्ये वर्धासन स्थिती कायम, दोन्ही हात पुन्हा एकदा मांडीवर, हलकासा दाब आणि दीर्घ श्वास. हाताची घडी नॉर्मल मानेमध्ये बेंड, डोके पाठीमागे घ्यायचे, श्वसन जसं होईल तसं सरळ, दोन्ही हात रिलॅक्स मध्ये वज्रासन स्थिती, दोन्ही हात हलकासा दाब द्यायचा आहे, दीर्घ श्वास. पुन्हा दीर्घ श्वास.